Mark 9:38. योहान त्याला म्हणाला, गुरुजी आपला अनुयायी नसलेला कोणा एकाला मी आपल्या नावाने बुद्धी काढताना पाहिली. मी तेव्हा त्याला मनाई केली, तो आपला अनुयायी नसल्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये बघा, कधी कधी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची सेवा किंवा कार्य करतो की खरोखर कार्य कसं करता आलं पाहिजे. कारण बायबलमध्ये आपल्याला योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये की आत्म्याची ओळख आली पाहिजे. म्हणून योहान असं सांगतो की तुमच्या नावाने उद्दे काढताना आम्ही पाहिलं, त्याला आम्ही मनाई केलं. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्र 4 अध्यायामध्ये तो तशाच विचाराने आपल्याला सांगतो की आपण प्रत्येक आत्म्याची पारख करा. किंवा योहानाच्या दुसऱ्या पत्र 7 पासून दिले, प्रभू येशूला जो मनुष्य कबूल करतो खरोखर तर त्याचा सन्मान आणि किंमत करा. आता कधी कधी ते 24 अध्यायामध्ये आपल्याला दिले की प्रभू येशू सांगतो, माझ्या नावाने पुष्कळ लोक येतील तेव्हा तुम्ही खरं मानू नका. आता हे जे पवित्र शास्त्राचं जे काही शिक्षण आहे, हे शिक्षण फक्त आत्म्याद्वारेच, पवित्र आत्म्याच्या द्वारेच समजते. मध्ये 10:20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा हा तो बोलणार आहे. तर प्रभू येशूच्या नावाने येणारे जे लोक असतात, तर खरे कोण आणि खोटे कोण, आपण मत्ते 7 अध्याय जर वाचलं, 15 पासून वचन दिलेले, त्यांची फळं आणि त्यांची धोरणं, म्हणजे जो बोलतात स्वभाव. आता प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव प्रीतीचा, दयेचा आणि शांतीचा हा स्वभाव पहिला पाहिजे. त्यानंतर जर हा स्वभाव नसेल, 14:27 प्रभू आपल्या शिष्याना सांगतो, तुम्हा शांती असो, जे प्रीती ती शांती. आपण एक स्वभाव असतो ह्या जगाच्या शांतीमध्ये. आता बरेच लोक आहेत जगाची शांती घेतात, ती शांती जगाची नक्की कशी आहे हे आपण थोडा विचार करायचा. तो म्हणजे पहिला प्रथम म्हणजे आपण प्रार्थना करताना, मध्ये 10:10 आपल्याला शिकवण दिलेली आहे की ज्या घरात जात असेल तेव्हा तुम्हाला बोलवलं तिकडे जा, पहिलं सांगा तुम्ही त्याच्या घरात शांती, प्रभूची शांती असो. जो शांतीदायक असेल तर तुमची शांती त्या घरात राहील, तेव्हा तुमचं स्वागत करेल. आणि जर तुमचं स्वागत केलं नाही तर पायाची धूळ झटकून निघून जा. की आणि प्रभू तिकडे काय सांगते की तुम्हाला त्या घरात जाताना शांती म्हटलं, स्वागत केलं, तुम्हाला काय खायला प्यायला दिलं वाढलं ते खात जा. आज समाजात अशी मी लोक बघितलेली आहे. एकदा माझ्याकडे एक मनुष्य आला आणि तो बोलला, आम्हाला प्रार्थना चालवायची आणि प्रार्थना करायची. प्रार्थना सगळ्यांना चालू शकतात आणि सगळ्यांना करू शकतात. प्रार्थना तुमची नाही, प्रार्थना माझी नाही. देवापासून शिक्षण घ्या आणि दुसऱ्यांना देवाचं शिक्षण द्या. एवढं सोपं साधा हिसाब आहे. कारण मध्येमध्ये 18:19-20 त्याने पिता कोण होता, पुत्र कोण होता आणि पवित्र आत्मा कोण, या तिघांची पहिली ओळख त्याने घेतलेली असेल तो दुसऱ्यांना ओळखते. ज्याची त्याला ओळखच नाही तो त्याची ओळख काय देणार. म्हणून मध्ये 5:16 सांगते, तुमची सत्कर्म होऊन परमेश्वरचे गौरव झाले, म्हणजे आपल्याद्वारे देवाचे गौरव झाले पाहिजे. मध्ये 23:12, जो उंच केला जाईल तो नमवला जाईल, जो नमवला जाईल तो उंच केला जाईल. म्हणून आपल्याला नम्र बनायचं. तर त्यांना काय मी सांगितलं, तुम्ही चालवा प्रार्थना. प्रार्थना चालवायला काही मुश्किल नाही. देवाचं वचन कोण कोणाला बंद करू शकत नाही. ऋषी 5:38 दिले, माणसाचं असते ते बंद आहे, देवाचं असेल त्याला बंद करू शकत नाही. लोक माणसाचं ऐकतील तर प्रार्थना सगळ्या बंद होते, सगळीकडे बंद राहील माणसाच्या सांगण्याप्रमाणे. पण माणसाने तुम्हाला दान दिलेला आहे की देवाने दान दिलेलं आहे. किंवा 15:16 जर तुम्हाला देवाने दान दिले असेल तर जा, जो भेटेल त्याला देवाविषयी तुम्ही सांगा. कारण देवाने तुम्हाला निवडले मी आणि. तर एक दिवस ती गेली
तर घरी गेले चार पाच सहा जण, सहा जणाचा ग्रुप होता तो. आणि मी त्यांना काही सांगितलं, त्याला बरेच वर्ष 10-12 वर्ष होऊन गेले असते. तर त्यांना मी सांगितलं, तुम्ही जा लोकांना प्रभूच्या नावाची सुवार्थ सांगा, पापापासून लोकांना दूर करा, पवित्र जीवन काय ते शिकवा. जे दारू पितात त्याचा तो तुमचा काय फायदा होते, दूध पिल्यावर काय फायदे होतात, दारू पिल्यावर काय नुकसान होते, हे सगळं तुम्ही त्यांना समजावून सांगा. तर अशा प्रकारे या पद्धतीने कोणाचं कुटुंब कसं वाचवावं, त्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे जीवन घडवावं किंवा त्या कुटुंबाच्या जीवनाची प्रगती कशी बनव, तर तुम्हाला मी शिकवतो, मार्गदर्शन करतो. जसं मला प्रभूने शिकवलं तसं मी तुम्हाला शिकवतो. जर ते शिक्षण तुम्ही घेतलं तर हळूहळू तुमची घडण आणि प्रगती होईल, पण जर ते शिक्षण घेतलं नाही तर तुमची ना घडण होणार ना प्रगती होणार. तर नाही बोलते आम्ही आता आम्ही पण नशातून मुक्त झालेले आहेत, आम्ही दुसऱ्यांना पण मुक्त करणार. तर त्यानंतर आपण बघतात गलितीकरास 1:6 की संत पौलिकास 11:1, जसे ख्रिस्ताच्या अनुकरणात तुम्ही माझ्या अनुकरणात. आता जर तुम्हाला कोणीतरी शिकवतो आणि मार्गदर्शन करतो तर तोच तुमच्यासाठी मेंढपाळ आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त योहानमध्ये 10:10 बघा, मीच उत्तम मेंढपाळ आहे, आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. तसं आपण जेव्हा त्यांना शिकवतो त्याच्यासाठी आपला प्राण पण तयार राहायला पाहिजे. म्हणजे 10:19, स्वतःसाठी जीवन जगेल मरेल आणि दुसऱ्यासाठी जीवन जगेल तो तरेल. तर ह्यांना तयारी केली आणि पाठवलं, जा लोकांना सांगा. आणि लोकांमध्ये जा धर्म हा विचार करायचा नाही. मग एक सदा आपण सगळे देवाचे लोक आहेत आणि सत्रशी 96:7 मध्ये दिलेले मानव कुळानो परमेश्वराचा तुम्ही जय जय कर. आपण देवाला धन्यवाद द्यायचं. आपण सगळे मानव कुळ आहेत, देवाचे लोक आहेत. आणि कधी तुझा देव ना माझा देव असं बोलू नका. आपला देव स्वर्गात आहे, प्रत्येकानं आत्मा दिलाय, तो देव आहे. योहान 10:17 की उत्पत्ती 2:7, वो आत्मा आम्हासाठी दिलाय, होच आमच्या आतमध्ये देव आहे. करिंथियास 1:16, तुम्हीच देवाचे मंदिर आहे. म्हणून मंदिर देवाने कुणाला खरं बांधण्याचं परमिशन दिलं नव्हतं, कारण सत्याने कुणी मंदिरात सुवार्ता गाजवलीच नाही, मूर्त्यांची सुवार्ता गाजवली, हार मेणबत्ती अगरबत्ती आणि नारळ किंवा मेणबत्त्याच्या द्वारे लोकांना प्रकाश. पण योहान 8:12 सांगते, मी जगाचा प्रकाश आहे. ती मेणबत्ती असं एक चिन्ह ठेवलेलं होतं की स्वतः जळते, दुसऱ्यांना प्रकाश देते आणि ती राख होऊन जाते. तशा प्रकारे प्रभू येशू स्वतः जळे आमच्यासाठी, म्हणजे मेले, शरीर अर्पण केलं अशासाठी की मी प्रकाश आहे. तसं Matthew 5:14, तुम्ही जगाचे प्रकाश आहे. मग आपल्याला प्रकाशित केलेलं आहे की आम्ही परमेश्वराची सुवार्ता गाजवावी. तर हे यांना सांगितलं, तुम्ही जा आणि बरोबर जाऊन त्यांना सुवार्तेची माहिती द्या, लोकांना मार्गदर्शक करा. कुटुंबात भांडण आहे, द्वेष आहे, हेवा आहे, समेट नाही, प्रेम नाही. तर मते 6:14-15 दिले, जर तू आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर परमेश्वर तुला क्षमा करणार नाही, मग मेल्यानंतर तुला नरकात जायला लागेल, मग फायदा. तर हे लोकांना पाठवलं आणि कोणाकडे खात प्यायला लागायचं नाही. कोणाच्या घरात काही असेल किंवा कोणाकडे नसेल, आता मी बरं जातो कुठे, पाणी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, काय नाही खात. फुकट दिले फुकट द्या नाही. या देवाने आपल्याला सांगितलं कसं जा, कायम स्वरूप मी त्या गावात राहतील तेव्हा कोणी आंड दिलं ते खा. पण त्या गावात राहत नाही, एका तासासाठी एक दिवसासाठी गेलं तर तिकडे नाही. बायबलच्या आधारे 3 दिवस तरी आपल्याला त्याग करावं लागते. मग प्रभू येशूने पण रस्त्याला जात असताना कंस तोडायला लागले. 3 दिवस करून ते प्रार्थनेमध्ये होते, त्यांना खायला नाही मिळालं, रस्त्याला कसं विस होती म्हणून ती कंस तोडे. मग प्रभूने त्यांना भाकर म्हणजे 3 दिवसपर्यंत आपल्याला स्वतःच्या त्यागावर चालावं लागते प्रार्थना करणार, तर तिथे खायचं प्यायचं. मग त्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर आपण स्वतःहून न्यायचं, जे आहे त्यात समाधान राहायचं. या लोकांना मी जेव्हा सांगितलं, या लोकांनी ते ऐकलं नाही आणि दुसऱ्यांचं ऐकलं आणि दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, कारण बायबलमध्ये स्पष्ट दिलेलं आहे, म्हणते दहा देव ज्या घरात जाल त्यात खात पित राहा. आणि लागले खायला प्यायला, मागून खायला लागले. आता प्यायला काय सांगितलं, भाकर खाली तर पाणी प्या.
हे ताड़ी मागे लगे, ताड़ी प्यायची, बियर प्यायला लागले। तुमच्या घरी प्रार्थना करायला बायबल मध्ये सांगितले आम्हाला, ज्या घरी जाईल ते वचनच ते देतात, खात पीत रहा। मी सांगितलं हे वचन रॉंग नंबरला दिले, माझ्या कानावर या गोष्टी आल्या। मी त्यांना सांगितलं ह्या लोकांना आपण आज्ञा देऊ शकत नाही। ते स्वतःच्या आपल्या प्रार्थना सुरू केल्या आणि गावागावात फिरायला लागले। लोकांकडे तुम्ही पण प्या, आम्ही पण प्या, बायबल एकच वाच, बाकी पुढचं वाचलं। करिंथीकरास मध्ये पहिल्या पत्रात 3:16-17, तुम्ही देवाची मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते। तर देव काय दारू पित होता ना? करिंथीकरास 5:17-21 मध्ये दिलेलं आहे, 1:34 मध्ये दिलेलं आहे। संसाराची चिंता आहे, अदाशीपणा, दारूबची अशांना देवाला माणूस सन्मान देत नाही। माणूस कुठे आहे याची 5:8 आपल्या जीवनामध्ये मनुष्य कुठे आहे? आपण 11 ते वचन वाचलं तर कळेल की सकाळी उठून पहाटेशी उठून मध्याशी पाठीशी लागतात, त्यास धिक्कार असतो। माणसं बायबल वाचतात पण अर्थ समजून घेत नाही। येशूने सांगितलं घरात जा आणि खात पित रहा, पण एखाद्या घरामध्ये खाण्यापिण्यासारखं काही नसेल तर त्याचं काय? त्यांच्याच घरात खायला नाही तर ते आपल्याला काय देणार? मला विचारलं कधी गेलं तुझं काहीतरी खान कधी घ्या सांगितलं, आज तुझ्याकडे आहे तुम्हाला देणार, पण ज्याच्याकडे नाही मला देतो ना। जे गरीब आहेत ना बाजूला, ज्यांना खरोखर काही मिळत नाही त्यांना द्या, प्रभू आपल्याला द्या। प्रभूचे लोक जे असतात मग ते सांग मागण्या अगोदर प्रभूच्या लोकांना कधी कमी पडत। स्वतः 23:1-7 दावी स्वतः बोलतो, परमेश्वर माझा मेंढपाळ मला काही मिळेल। जे प्रभूची लोक आहेत ते कधी उपाशी नसतात। स्वतः प्रभू येशू ख्रिस्त उपाशी नव्हता। यवान 4:34 मध्ये येशूचे शिष्य भाकर विकत आणायला गेले आणि एका स्त्रीचं जीवन परिवर्तन करायला लागला आणि तिला विचारते, तुम्ही शिष्याने बघितलं संशय निर्माण झाला, एका स्त्री बरोबर काय बोलतो, याचा काय नाटक आहे। येशूवर पण संशय आहे आणि एक संशयवृत्तीचे लोक पण असतात। तेव्हा प्रभूकडे आले जेवण भाकर घेऊन आणि त्यांना सांगते प्रभूची जेवा, सांगते असं अन्न माझ्याकडे आहे। येशू जीवनाची बाजू देवान साथ द्यायचे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती दिली। आता विचार करा तुम्ही देवा बाबतीत कशा प्रश्नाचे, बायबल ज्याला माहिती असेल त्याला समजेल। बघा तुम्ही मध्ये 26:14 पासून भाकरी विषयी दिलेलं होतं, शिष्याना 12 प्रेषितांना माळीच्या खोलीवर भाकर दिली। शिष्य भाकर घेतो पण शिष्याने सांगितलं प्रभू तुम्ही पण भाकर खा ना जोडीला, त्याला पण विचारलं, त्याने सांगितलं मी माझं शरीर तुमच्यासाठी अर्पण केले तरी मी माझ्या आठवणीसाठी। प्रभू येशू भाकर खाण्यात मजबूती नव्हता तर लोकांचं जीवन परिवर्तन करण्यात मजबूत होता। त्याला जीवनाची भाकरीची गरज होती, शरीराची भाकरीची गरज नव्हती, तो आत्म्याच्या भाकरीविषयी बोलत होता। यवान 6:35 मध्ये दिली आणि 48 मध्ये दिली, मीच जीवनाची भाकर आहे। म्हणून यवान 6:60 मध्ये दिलेला आहे, येशूच्या शिष्याना शिकवण कठीण वाटलं म्हणून सोडून गेले आणि यवान 6:66 सुरुवात केली तर शेवटपर्यंत। मग पेत्राला पण सांगितलं, 72 शिष्य होते, 60 शिष्य निघून गेले, 12 त्यात एक विश्वास घातला। जेव्हा पेत्र आला ना पेत्राला विचारलं तुला पण निघून जाण्याची इच्छा आहे, आम्ही तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ? सार्वकालिक जीवनाची वचन आपल्याकडे, सार्वकालिक जीवन पेत्राने ओळखलं, सार्वकालिक जीवन। म्हणून
मग ते 16 अध्यायामध्ये प्रभू येशू त्याला ते सांग 16 पासून जर वचन घेतलं त्या त्याने काय सांगितले, मांस व रक्त ह्याने तुला प्रकट केले, स्वर्गातील पित्याने तुला प्रकट केले. परमेश्वराचं वचन म्हणतो साहेब, या खडकावर मी आपली मंडळी चालेल, की अधू लोकांचं काही चालणार. प्रार्थना करणारे हरेक व्यक्तीने काही करू नका. मग ते 13 अध्यायामध्ये एकाला 30 पट 60 पट आणि 100 पट. आपल्याला जरपर्यंत 100 पटाचा अनुभव नाही आला ना, तर 30 पटापर्यंत ओढू नका. तर 100 60 नका येऊ आणि 30 पर्यंत येऊ. 30 60 60 100 म्हणजे परिपूर्ण व्हा. सर्वस्व त्याग करत नाही तत्पर्यंत माझा शिष्य होत. मध्ये 16:24 माझ्या मागे यायचं आहे, स्वतःच वधस्त उचल आणि स्वतःचा. तेव्हा खाणं नाही, पिणं नाही, काय नाही. जेव्हा मी इकडे येत होतो पहिल्या स्टार्टिंगला, तिकडे राहायला आलो माझ्या घरात, घर सोडलं, भावांना देऊन टाकलं. इकडे एकटा राहायला कोण नाही, जेवण नाही, खाणं नाही, काय नाही. तरी मला परमेश्वरने सांभाळले. जेव्हा आपल्या परिस्थितीमध्ये जो काय धोका आहे ना, तो पहिला स्वतः उचला आणि देवाला सांगू नका, मला द्या. मग पहिली परीक्षेत 5 वा, गरिबी काय श्रीमंत काय, मग समजेल. ज्या शिक्षणामध्ये जो शिक्षण घेतो त्यात पास होतो तोच पुढे जातो. म्हणून प्रभूच्या शिक्षणाकडे सगळीकडे मजबूती लागते आणि त्यातमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे ती म्हणजे प्रेम. देवाचं प्रेम इतकं आहे, 3:16 जगावर दिलं त्याने. त्यात पापी लोक पण होते, चांगले लोक पण होते. जेव्हा मग ते 5 अध्याय जर वाचलं, त्याच्यात सगळी स्टोरी दिलेली आहे. त्याने तोंड उघडून शिष्याना पहिले शिकवायला, आत्म्यापासून पहिले चांगले व्हा, शरीरातून चांगले नका हो, आत्म्यामध्ये. तुम्ही लोकांना आत्म्याविषयी चांगले गुण हे पहिलं सांगा, की चांगल्या गुणाला किती फायदा आहे ना, वाईट गुणाला किती नुकसान आहे. जेव्हा सूत्रसी 27:10 आपल्या आई बापाने सोडलं ना, तरी परमेश्वर आपल्या जोडीला आहे. आणि मग ते 10:37 माझ्यापेक्षा आई ना बापावर प्रेम करेल तो मला योग्य ना. देवापेक्षा दुसरं कशावर जास्त प्रेम नाही करायचं. पहिलं प्रेम देवावर, बाकी दुसऱ्या गोष्टी. देवाचं प्रेम जेव्हा आपल्याला मिळते ना, तेव्हा सगळं चांगल्या रीतीने स्वभाव बनतो. देवाचा स्वभाव चांगला आहे तर आपला स्वभाव पण चांगलाच आहे. देवाचा स्वभाव जर चांगला नसला तर आपला पण स्वभाव नसतो. तर देवाचा स्वभाव चांगला आहे. देवाचा स्वभाव कधी चांगला नाही असं बोलू शकत. बरेच लोक आहेत, सूत्रसहित मध्ये 47:1 वाच की आपल्या जीवनामध्ये काय दिलेलं आहे. काय सांगते, टाळ्या वाजवा आणि उत्साह शब्दाने परमेश्वराचे गौरव. तसच आपण 14 अध्याय सूत्रसहित मधलं 1 वचन घे. मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही. बघा, लोक काय दुष्ट आणि अमंगल कृत्य करीतात, सत्कर्म करणारा कोणीच. रोमकरस 3:10 पण हेच वाचलं आपल्याला मिळेल. किंवा 2:10 दोष नाही द्यायचा, आपल्याला शिकायचं आहे. बायबल भरपूर सुंदर शिकवून, सत्कर्म करणारा एक देखील नाही. सगळी बोकलेली लोक आहेत आज समाजात, सत्कर्म नाही. मग ते 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. आपण मानवच आहे ना, आपल्यातून चांगली कर्म झाली पाहिजे तेव्हा त्या मानवाला किंमत आहे, नाही तर त्याला किंमत नाही. जी किंमत तुम्हाला ठेवायची असेल तर पहिला स्वभाव. दुसऱ्याने तुम्हाला चांगलं सांगितलं पाहिजे असं बना जीवन. आणि दुसऱ्याने जर तुम्हाला चांगलं सांगितलं तर तुम्हाला किंमत आहे,
नाहीतर तुमच्या किमतीचा काहीच उपयोग येत नाही. आता बघा, एखादी मार्केटिंगला वस्तू असते, त्याची किंमत चांगली असली तो घेतोच. आता सोनं घ्या, सोन्याचा कितीतरी रेट असला, कारण ती चांगली आहे, ती त्याची किंमत घेणार, पैसे देणार आणि सोनं घेणार, तर किंमत नाही बघणार त्याला, त्याची घ्यायची. तसं मला येशू पाहिजे, मी पश्चाताप करणार, पाप कबूल करणार आणि माझ्या शरीरामध्ये मी प्रभू येशूला माझ्या जीवनात पहिलं स्थान देणार आणि तिथून पवित्र आत्मा माझ्या शरीरामध्ये उत्पन्न करणार. प्रत्येक माणूस हर वस्तू घेतो, हर चीज आपल्या शरीरात ठेवतो, पण कधीच प्रभू येशूला आपल्या हृदयात ठेवत. म्हणून योहान 14:1 दिलेले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ नाही पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये अस्वस्थ आहे तर फायदा नाही, अस्वस्थ नाही. अस्वस्थ असलेल्या माणसाला कधी शांती नाही, चिंता असते, साप असतो, जीवन कमजोर करतो. चिंता करून मनुष्याची दोरी जी आतवर पसरण्यास कोणी समर्थ, चिंता कशाला आहे. आता ज्या वेळेला चिंता मनुष्याच्या मागे लागतो त्याला टेन्शन येते, पण जेव्हा प्रभूच्या मागे लागतो तेव्हा त्याला शांती येते, त्याला आनंद येते, त्याला अनुभव येतो, त्याला जीवन मिळते आणि त्याच्यामध्ये एक पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. येशू आहे शांत. आज मतदा वीस प्रभू आहे म्हणून मी तुम्हाला सुवार्ता देऊ शकतो. माझ्यामध्ये प्रभू नसता तर मी चिंताने आणि दुःखाने पडलेला असता. आज आपल्या शरीरामध्ये दुःख कशाला येतात विचार. मग ते सहा 25 करून तेच म्हणतो, चिंता करून त्या पक्ष्यांकडे निरगुण पहा, पेरणी नाही करत, कापणी नाही करत, पावसाळ्याला छत्री नाही, काय नाही, साबण नाही आंघोळीला, आपल्याला सगळं आहे तरी बोमा पडणार असत. माणसाच्या घरात एक वस्तू कमी पडली आज नाही मिळते, टेन्शन. मग ते 24 अध्यायमध्ये आता आपल्याला सगळ्यांना शिकवा लावलेला आहे, आपल्या जीवनामध्ये शेवटचा काळ काय. तसं येशियामध्ये 24:1-6 पुढे सगळं शिकण सगळं आज बंद झालं. का? की लोकांनी खऱ्या मनाने प्रभूची सुवार्तेकडे आपली वेळ घालवली नाही. हे जीवन आपलं नाहीये. मध्ये 10:49 पाठ करा, मी येशूसाठी मरणार तो मी स्वर्गात जाणार, माझ्या स्वतःसाठी मी शरीराचा बचाव करत राहणार तर अधो लोकात जायला. मध्ये 10:39 हेच वचन आपल्याला दिलेलं आहे. प्रभूने काय सांगितलं, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करत जा, कारण जशी तुमची घोषणा वाढणार तशी तुमच्या जीवनात शांती वाढत. प्रभूचे लोक जे आहेत त्यांनी फक्त प्रसार करायचं काम करायचं, कारण प्रभू येशूने आपल्याला निवडले. 15:16, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळ टिकावी. लोकांना सांगा, आज परिस्थिती अशी आहे, आपण मध्ये 10:35 तू माणसासमोर मला पत्कारलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासमोर पत्कार, तू माणसासमोर मला नाकारलं तर मी स्वर्गाच्या पित्यासमोर तुला नाकारेल. प्रभूची सुवार्ता द्या लोकांना. हर आजारातून मुक्त होण्यासाठी एकच पर्याय आहे, ती म्हणजे प्रार्थना. आणि येशूच्या नावाचीच प्रार्थना लोकांना कामा नये, दुसरी कोणाच्या नावाची प्रार्थना कामा नये. कारण पुनरुपित परमेश्वर आणि तो प्रभू येशू स्वतः लोकांसाठी मेलाय. म्हणून जगात देव आले 14:115 किंवा देवपुत्र आले 14:6 आपण 115 जर बघतो 96 पण जातो. पण उत्पत्ती 7 देवपुत्राने काय केलं, म्हणून आजचे देवपुत्र पापामागे जास्त आहे आणि त्यामुळे ही पीडा माणसाच्या मागे आहे. म्हणून बायबलचं शिकवण आपल्याला पाहिजे. म्हणून ते 24:34-44 दिले, 17:26 पुढे 27 पुढे आपल्याला 30 परमेश्वराचा काळ का आहे ते शिकण. माणूस आहे पापी आहोत, तुम्ही आम्ही पापी आहोत, कुणाला दोष देण्याची आपल्याला गरज नाही. स्वतः मध्ये 12:36 प्रत्येकांना प्रत्येकाच्या कर्माची फळ होतो. मी तुमचा दोष काढणार, तुम्ही माझा दोष काढणार, त्याचा काय उपयोग होत नाही. तुम करत दुसरा तिसरा एक मानवा दुसऱ्यांना दोष देणार तो काय करणार. आज आपण दुसऱ्यांचं वाईट बघणार, शेवटी आपल्याला त्या खड्ड्यात पडतो.
1717-1715 मध्ये दिली. दुसऱ्यांना खड्ड्यात टाकता त्याच खाचे तो. आपल्याला दुसऱ्यांना कसं वाचवता येईल? मला जर कोणाचं भलं करता येत नाही तर मला कोणाचा दोष काढण्याची पण मला जरुरी नाही. मला माहिती आहे इकडे चूक आहे. याकोब 5:16 पासून आपला भाऊ जर तिथे दिसतो चुकीच्या रस्त्यात त्याच्यासाठी प्रार्थना करत दिसतो त्याला मरणापासून तुम्ही वाचवता. पश्चातापाने वाचवा. Mark 1:15 काळाची पूर्ण नजर Matthew 3:2-4:17 प्रभू येशू ह्या दृष्टीने इकडे पृथ्वीवर आले आणि लोकांना परिवर्तन करण्यासाठी त्यांनी शक्ती दिली, सामर्थ्य दिला, अनुभव दिला. आज आपलं जीवन परमेश्वर इतिहासासाठी ठेवा. जर परमेश्वरासाठी आमचं जीवन आहे तर आम्ही परमेश्वरच्या राज्यात आहोत. आणि जर मी परमेश्वरासाठी जीवन नाही माझ्या स्वतःच्या जीवनासाठी आहे तर माझ्या जीवनाला किंमत. म्हणून आताच्या काळात Revelation 16:31 किंवा Matthew 7:7 जर तुम्ही वाचलं हा काळाचा अनुभव आहे किंवा Matthew 24:34-44 पर्यंत नोहाच्या काळात ज्याचं कुटुंब सांभाळलं तसं आताच्या काळात जे प्रार्थनामध्ये Revelation 16:31 जे विश्वास ठेवतील त्याच्या व त्याच्या घराण्याचं ताबड होईल. आपण प्रभूसाठी जीवन मी नेहमी प्रभूला सांगतो मी मागते माझी योग्यता नाही पण तुम्ही काहीतरी मला असं काम द्या की मी तुमचं योग्यता करीन. ते पास होणार सत्कर्म करून तुमचे गौरव करीन तुम्हाला धन्यवाद देईन. जीवनामध्ये आम्ही जिंदगी क्षणिक गोष्टीमध्ये घालून खाण्यापिण्यामध्ये कधी कधी विचार नाही आला. आता आम्हाला सगळे विचार माहिती आहे घर दार ही वस्तू पैसा ना काय त्याचा उपयोग. मी नेहमी लोकांना सांगतो तुमचे पैसे मला खरेदी करू शकत. जुडासने 30 नाण्याला खरेदी केलं मग ते 26:14 पासून जर वाचलं पण जुडासला पैसा कामाला आला नाही. या पृथ्वीची वस्तू आपल्याला कामाला येणार नाही. आपल्याला येणार ते फक्त प्रभू येशू ख्रिस्त. पण धन संपत्ती तर बायबलमध्ये स्पष्ट दिलेली नाही. Matthew 7:19-21 मध्ये पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती नाही साठवायची. Matthew 19:23-30 पर्यंत देत नाही. प्रभू येशू पेत्राला सांगतो धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं फार कठीण आहे उलट सुईच्या नाण्यात जाऊ.